नमस्कार, मी शमिका बापट. नमस्कार मित्रांनो, मी सुनील तांबे, सुन्या ब्लॉग्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, तुम्ही ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होतात एवढ्या दिवस, देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित हा चौक हा चित्रपट सर्वत्र रिलीज झालेला आहे. आज आम्ही चौक हा मूवी बघायला आलो होतो. खरंच खूप अप्रतिम स्टोरी आहे ही. प्रत्येक चौकातली ही आपण बघितलेली स्टोरी असते, पण आपण फक्त ह्याकडे दुर्लक्ष करतो. पण तीच जेव्हा गोष्ट आपल्या परिवारावर येते, त्यावेळी काय होतं ते ह्या मूवी मध्ये तुम्ही नक्की बघा. एकच गेम वाजवणार, रिप्लाय कन्फर्म, सुट्टी नॉट नको जाऊस. खूप छान मूवी. काय सांगाल पब्लिकला ना? खरंच ह्याच्यामध्ये काही रस नाहीये. आपलं सर्वसामान्य आयुष्य आपण जगायचं, आपलं काम धंद्यामध्ये पुढे जायचं आपण निघून. ह्या पिक्चर मध्ये नक्कीच मूवी होती. काय सांगाल पब्लिकला? पब्लिकला सांगता येईल, सत्यवरती आधारित होता मूवी. मजा आली बघून, आणि प्रवीण तरडेंचा खूप मोठा फॅन, त्यामुळे मजा आली. थँक्यू. भारी होता, भारी होता, भारी वाटलं. हरी दादा, कसा होता मूवी? भारी वाटलं एकदम. छान दादा, कसा होता मूवी? मस्त मस्त. काय सांगा पब्लिकला? काय नाही, चांगलं होतं. जे आपण ऐकतो बाहेर बघतो त्याचा एंड फक्त माहित नसतो, तो आज एंड कळाला काय असतं ते. ताई, कसं वाटलं मूवी? छान छान होता. दादा, कसं वाटलं मूवी? खूप मस्त वाटलं. आणि देवेंद्र आमचा मित्र आहे, त्यामुळे आम्ही त्यांचं दिग्दर्शन बघण्यासाठी आलो होतो. खूप उत्कृष्ट मूवी, छान वाटलं. छान वाटलं. काय सांगाल पब्लिकला? छान वाटलं, म्हणजे बघण्यासारखं आहे, इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग. चालतं, थँक्यू. कसं वाटलं दादा मूवी? चौका चौकातलं रिअलिटी, चौकातली रिअल स्टोरी आहे. कसं वाटलं मूवी? खूप छान आहे. काय सांगाल पब्लिकला? गुन्हेगिरी काय नसते, काय नसते. दादा, कसं वाटलं मूवी? छान होता. काय सांगाल पब्लिकला? चांगलं आहे, चांगलं आहे, एकदम आवडलं. काय सांगा पब्लिकला? पब्लिकला या, बघा, एन्जॉय करा, मस्त आहे. प्रत्येक चौकातली स्टोरी आहे. येस, प्रत्येक चौकातली स्टोरी आहे, आणि नक्की बघा, आवडेल सगळ्यांना. तुमची आमच्या प्रत्येक चौकात घडणारी ही स्टोरी आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला रिअलाइज होईल की ही आपल्या डोळ्यासमोर घडणारी स्टोरी आहे. ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये काम केलेलं आहे किरण गायकवाड आणि शुभंकर एकबोटे. या मूवीमध्ये फक्त भाईगिरी किंवा मारामारी नाहीये, ह्यामध्ये तुम्ही मैत्री सुद्धा बघाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये जे किरण गायकवाड आहेत, ह्यांना आपण देवमाणूस मध्ये बघितलंय, पण त्यातला तो देवमाणूस आणि ह्यातला सनी ह्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. एफबीला दोन दोन अकाउंट फुल झाले, इंस्टाग्रामला 12K फॉलोअर्स आहेत, व्हॉट्सअपला 200 ग्रुप, 100 स्वतः ऍडमिन आहे. चेष्टा नाही आहे सगळं हँडल करणं. तर नक्कीच मित्रांनो, तुमच्या आमच्या प्रत्येक चौकातली स्टोरी जर तुम्हाला समोरासमोर पाहायची असेल, तर नक्कीच हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट रिलीज झालेला आहे. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की आमचा नेक्स्ट व्हिडिओ कधी आलाय ते. थँक्यू.